विद्यार्थी मित्रांनो आता आपण युनिट नंबर चार मधला ब भाग घेतो आहे सामाजिक संस्था यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सामाजिक संस्थेचा अर्थ व समाजाच्या अस्तित्वविषयक गरजा संस्थीकृत सामाजिक संबंध व्याख्या सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये सामाजिक संस्थेची प्रकार्य व महत्व आणि सामाजिक संस्था आणि परिवर्तन तर पहा आ, सामाजिक संस्था ही एक महत्वपूर्ण समाजशास्त्रीय संकल्पना आहे सर्व समाजांमध्ये विवाह कुटुंब धर्म राज्य यासारख्या अनेक सामाजिक संस्था आहेत प्रत्येक व्यक्तीचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध येतो कुटुंब धर्म यासारख्या संस्था परमेश्वराने अतिप्राचीन काळात तयार केल्या नाहीत तसेच त्या एखाद्या महान व्यक्तीच्या प्रयत्नांमधून निर्माण झाल्या असतील असेही म्हणता येत नाही त्या व्यक्ती व समाजाच्या काही विशिष्ट गरजांची पूर्ती करण्यामधून काळानुसार उत्क्रांत झाले आहे त्यांच्या अध्ययनामुळे समाजाच्या स्थितीशील व गतिशील अशा दोन्ही स्वरूपांचा बोध होतो उदाहरणार्थ कुटुंब संस्थेच्या आकारात बदल झाला आहे कुटुंबाचे शिक्षण मनोरंजन यासारखी काही कार्ये कुटुंबबाह्य संस्थांकडे हं हस्तांतरित झालेली आहे थोडक्यात सामाजिक संस्थांच्या अध्ययनाला समाजशास्त्रात महत्त्व प्राप्त झाले सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र सामाजिक संस्था या संज्ञेचा अर्थ समजून घेण्यापासून या अध्यायाला आपण अध्यायाला आपण प्रारंभ करतो आहे सामाजिक संस्थेचा अर्थ काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय जैन कलार विवाह मंडळ अमरावती विद्यापीठ या सर्वांना संस्था असे दैनंदिन व्यवहारात संबोधले जाते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे किंवा विवाह समारंभाचा कार्यक्रम करण्यासाठी विवाह सभागृह निर्माण करणे यासारख्या हेतूची पूर्ती करण्यासाठी काही व्यक्ती एकत्र येतात एकमेकांशी सहकार्य करतात आणि हा संघटित समूह आपली संघटना किंवा मंडळ निर्माण करतो परंतु त्याला समाजशास्त्रीय दृष्टीने संस्था म्हणता येत नाही तर व्यक्ती आणि समाजाच्या अस्तित्वविषयक गरजा काय आहे एक आहे शारीरिक मानसिक गरज सांस्कृतिक गरज आता शारीरिक गरज म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व हे अन्न वस्त्र निवारा आणि शारीरिक संरक्षण लैंगिक वासना इत्यादी गरजांची पूर्ती होण्यावर अवलंबून असते ह्या शारीरिक गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होता त्याची पूर्तता करण्यासाठी स्थायी स्वरूपाची व्यवस्था किंवा यंत्रणा निर्माण करणे आवश्यक ठरते नंतर आहे मानसिक गरजा आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यक्तीच्या शारीरिक गरजांप्रमाणे मानसिक गरजांची पूर्ती होणे देखील आवश्यक आहे सुखदुःखाच्या अनुभवात इतरांनी सहभागी होणे धीर देणे प्रशंसा करणे या सर्व मानसिक गरजा आहेत काही व्यक्तींनी एकमेकांशी पूर्ण सहकार्य केल्याशिवाय व्यक्तीच्या मानसिक गरजांची पूर्तता होणे शक्य नसते व्यक्तीला सतत सहकार्य प्राप्त व्हावे यासाठी कायमस्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक ठरते नंबर तीन सांस्कृतिक गरजा संस्कृती ही मानवाच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग झालेली असते सांस्कृतिक गोष्टींची निर्मिती त्याचे हस्तांतरण यासारख्या गरजा म्हणजे मानवाच्या सांस्कृतिक गरजा होत समाज अतिप्राचीन असला तरी त्याचे अस्तित्व टिकून राहणे शक्य नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहणे हे त्याच्या अस्तित्वविषयक गरजांची पूर्ती उचित प्रकारे होण्यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ मानव हा मर्त्य प्राणी आहे त्यामुळे समाज सदस्यांची संख्या नित्य कमी होत असते योग्य अशी प्रजोत्पादनाची व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय समाजाला नवीन व्यक्तीचा पुरवठा होऊ शकत नाही परकीय शत्रूंच्या आक्रमणापासून संरक्षण ही देखील समाजाची अस्तित्वविषयक गरज आहे विशिष्ट कार्य करण्यासाठी लायक गुणी प्रशिक्षित व्यक्तींचा पुरवठा होण्यावर समाजाचे अस्तित्व व सातत्य टिकून राहणे अवलंबून आहे समाजाच्या अस्तित्वविषयक गरजांची पूर्ती होण्यासाठी देखील कायमस्वरूपाची व्यवस्था निर्माण होणे आवश्यक ठरते